मंत्राचा तुमच्या शरीराशी संबंध असल्याचं वरवर पाहता तसं काही दिसत नाही. किंवा आपण अनेक पुस्तकं वाचतो, अनेक अगदी गोष्टी बरोबर आहे. म्हणजे मंत्र असं जर म्हणायचं झालं तर आपण कोणतीही गोष्ट सातत्याने आणि पुन्हा पुन्हा एका क्रमाने बोलत राहिलो तर तो मंत्रासारखंच होईल. पण या मंत्रांचा थेट शरीराशी संबंध असतो असं जे तुम्ही म्हणता ते कसं? काय आहे की ज्याला आम्ही पंचमहाभूत म्हणतो, जे शिवस्वरोदयातला जो मी भाग म्हटलं तुम्हाला की माणसाच्या शरीरातल्या बातराचा नाड्या वगैरे वगैरे हा भाग आपण हे करू. समजा हार्टशी संबंध आहे, रक्ताशी संबंध आहे, म्हणजे जी काही 5 तत्व सांगितले अग्नी आकाश पृथ्वी जल वायू, तर ह्या प्रत्येक तत्वाचा तुमच्या शरीरावर कुठल्या भागावर काय परिणाम होतो हे त्यांनी दिलेलं आहे. आता लंब वम ही जी काही तत्व आहेत, जे बीज आहेत बेसिकली, ते काय आहे? हे उच्चार आहेत, म्हणजे तुम्ही ते उच्चार केल्यानंतर जी व्हायब्रेशन निर्माण होतात त्यामुळे तुमची जी काही नाडी म्हणतो आम्ही, म्हणजे आता अमुक एक तत्व उदयाला आलंय, तमुक एक तत्व उदयाला आलंय, लम ललिता देवी भ्याम नमहा की पृथ्वी तत्व उदयाला येत, हे सुद्धा कुठलं तत्व आहे हे तुमच्या उच्छ्वासावरनं कळतं तुम्हाला. तर ते तत्व जर तुम्ही हे केलं आणि ह्या जप चालू करायला सुरुवात केली, लम ललिता, ललिता देवी हे देवीचं नाव आहे, म्हणजे देवाचं एक नाव टाकलंय, ओम हे पहिलं ओंकाराच्या ह्याच्यात काय जबरदस्त पॉवर आहे हे आपल्याला कल्पना आहे, लम ललिता देवी भ्याम नमहा हे तुम्ही म्हणायला लागल्यानंतर जी काय व्हायब्रेशन निर्माण होतात, दिस इज ऑल रिलेटेड विथ द व्हायब्रेशन, ती व्हायब्रेशन निर्माण करायची आणि जी डिफिशियन्सी आहे फंक्शनिंग साठी ती भरून काढायची. आता रक्त मांस मज्जा म्हणून तुम्हाला जे म्हटलं की सप्तशतीच्या श्लोकांमध्ये जे त्यांनी दिलंय अमुक देवी कवचामध्ये की अमुक एका भागावर ह्या देवीचं नियंत्रण आहे, अमुक एका भागावर दुसऱ्या देवीचं नियंत्रण आहे. आता नाकाचे विकार असतील हे प्रतिकात्मक आहे का? कसलं हे प्रतिकात्मक आहे का? या भागावर नियंत्रण असणं वगैरे प्रतिकात्मक, तो पर्टिक्युलर अवयवातला जो भाग आहे तो कुठल्या तत्वाशी निगडीत आहे त्याप्रमाणे त्या तत्वाचा तुम्ही जर उदय निर्माण केलात आणि जप जर चालू केलेत तर पाण्यात बोट बुडवायची म्हणजे काय करतो आपण, वी स्टिम्युलेट द ऍटम्स ऑफ वॉटर की त्याची फ्रिक्वेन्सी तुम्हाला वाटते म्हणून तुमची चेंज होते. ते तुम्ही जर करायला सुरुवात केलीत तर जी डिफिशियन्सी आहे त्या भागात, ज्या डिफिशियन्सीमुळे ती अडचण निर्माण झालेली आहे, त्या रोग निर्माण झालाय तो बरा होऊन जातो, डिफिशियन्सी भरून निघते, माणूस बरा होतो. किती काळ लागतो? काय काही काही बाबतीत असं आहे की ज्याला आम्ही तंत्र म्हणतो की एखाद्याचा खांदा दुखतोय किंवा फ्रोझन शोल्डर आहे, खांद्यावर जर माणसाच्या हात ठेवला जर काही मंत्र म्हटले तर 1-2 मिनिटात माणसाचा मोकळा होतो खांदा, डिपेंडिंग अपॉन द इंटेन्सिटी ऑर द डिफिशियन्सी इन युअर बॉडी. हे तुम्हाला मंत्राचं हे करायला, म्हणजे काही लोक म्हणतात की बाबा दुसऱ्या क्षणाला आम्हाला बरं वाटतं, पाठीवर हात फिरवलं ते मणक्याचे दोष बरे होतात. आपण जर बघितलं असेल किंवा नुसता असा जर हात केला आपल्या पूर्वजांचे किंवा आशीर्वादाचे हात असेल या ह्या भागातनं तळ हातातनं एनर्जी तुम्ही डिस्चार्ज करू शकता. ती फ्रिक्वेन्सी ज्या आहेत ह्या फ्रिक्वेन्सीज दे आर ऑफ द ऑर्डर ऑफ 10^54 ऑर समथिंग की ज्या नॉर्मल ह्याच्यामध्ये कुठेही कॅच केल्या जात नाहीत. इवन आराध्य वृक्षाची सुद्धा जी आपल्या ह्याच्यातली कल्पना आहे ती अशीच आहे की प्रत्येक अणू रेणू हा 0 sub-0 वर व्हायब्रेट होतो. दोन ऍटम्स एकत्र आले की त्याचा आपण म्हणतो कंपाऊंड तयार होतो आणि त्या कंपाऊंड पर्यंत निघणारी व्हायब्रेशन त्याच्यापासून बाहेर पडणारी एनर्जी कंपन ही वेगळी आहे. म्हणून तर आपल्या ह्याच्यामध्ये की पिंपळाच्या झाडाला पाणी घाला किंवा त्याला फेऱ्या मारा, औदुंबराला हे करा, प्रत्येक नक्षत्राचं एक आराध्य वृक्ष ठरवलेलं आहे त्यांनी की त्या झाडाजवळ जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ती व्हायब्रेशन्स मिळतील. ते सुद्धा झाडाजवळ जाणे किंवा पाणी घालणे ह्याच्या मागला उद्देश एवढाच आहे की जंगल आहे कुठेतरी एक झाड आहे, प्रत्येक झाडापासून व्हायब्रेशन्स निर्माण होतात. हे उदाहरण जर द्यायचं एक तळ घ्या त्यात एक सेंटरला एकच दगड टाका, तिथं निर्माण होणाऱ्या लाटा किनाऱ्यापर्यंत येतील. 50 ठिकाणी दगड टाका, 50 ठिकाणी लाटा निर्माण होतील, परंतु ज्या मधल्या सेंटरच्या ह्याच्यापासून नाटा ज्या तुम्हाला मिळायला पाहिजेत कडेपर्यंत त्या मिळणार नाहीत, कारण ते कोलाइड होतील एकमेकाशी, त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाईल, नाहीशी होऊन जाईल. म्हणून ऍज फार ऍज पॉसिबल तुम्ही त्या झाडाच्या जवळ जा. त्याचं केमिकल कॉम्पोजिशन असं आहे की तुमच्या जन्माच्या वेळी जी डिफिशियन्सी आहे ती डिफिशियन्सी भरून निघेल. म्हणून ते आराधे वृक्ष जे म्हटलं आपल्या वृक्षाची कल्पनाच अशी दिलेली आहे त्यांनी, त्या वृक्षालाही असंच म्हटलंय की मूल तो ब्रह्म रूपाय मध्ये ते विष्णू रूपिणे अग्र ते शिवरूपाय वृक्ष राजा आहे तेन्मा. म्हणून फुला झाडांच्या पंचांगापैकी कुठली त्यातल्या त्यात जर मुळ्या मिळाल्या आणि त्या जर तुम्ही जवळ ठेवल्यात तर ती व्हायब्रेशन तुम्हाला मिळत जातात आणि ती बेस्ट आहेत तुमच्या पत्रिकेवर.
म्हणून त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही आता एवढ्या वर्षात तुम्हाला काय याचे काय काय अनुभव आले? आणि इव्हन मी एवढंही बघितलं की कॅन्सर सारखे रोग बरे होतात. माझ्याकडे आता इव्हन अशाही काही केसेस आहेत की पुण्यातल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मुलीला सांगितलं होतं की ब्रेथलेसनेस असल्यामुळे शी वॉज ऑन व्हेंटिलेशन 4 डेज. कुठल्याही मेडिसिन मेडिकल म्हणजे नवीन शास्त्राप्रमाणे काही डायग्नोसिस होत नव्हतं. कपाळाला विभूती लावून डोक्यात आठून काही मंत्र म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीचे लंग्स क्लिअर झाले आणि विदिन 4 डेज शी गॉट डिस्चार्ज. हे कसं झालं काय झालं इज ओनली बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन डिफिशियन्सी. आणि त्यातही माझ्या पुन्हा असं लक्षात आलं की म्हणून मी जे काही म्हणतो लोक की आपल्या पूर्वजांनी ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्या थोथंड नाहीयेत. प्रत्येकामागं काही ना काहीतरी दडलेलं शास्त्र आहे. ते समजून घ्यायचा प्रयत्न करा की ब्राह्मणांनी त्रिकाळ संध्या करा. लग्नाच्या आदल्या दिवशी अंगाला हे जे काही लावतात हळदीचा समारंभ होतो का करतात ते थोथंड नाहीये. ते प्रत्येकामागे सायन्स आहे की ज्याला आम्ही इल पॉवर्स म्हणतो दुष्टशक्ती तिच्या दिसत नाही. म्हणून मी सर म्हणतो ना की मॉडर्न सायन्सला या गोष्टी डोळ्याला दिसत नाहीत त्याच्या पलीकडलं हे मंत्रतंत्र यंत्रशास्त्र आहे. आम्ही एकच म्हणतो ते जसं म्हणतात लोक की मॉडर्न सायन्स जसं म्हणत की तुम्ही हे सिद्ध करा. आमच्यासारखं आता उलट म्हणतोय मी की अशा बऱ्याच झालेल्या केसेस बऱ्याच झालेल्या फिजिकल म्हणजे तुम्ही इव्हन पॅथॉलॉजिकल रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आलेल्या की ज्याला मेडिकल सायन्स मध्ये उत्तरं नाहीत त्या बऱ्या झाल्यात. त्या कशा बऱ्या झाल्यात ते त्यांनी आम्हाला सांगावं. तुम्ही खास इथे आलात फडके आणि तुमचं हे वेगळ्या प्रकारे विचार करण्याचं जे तंत्र आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही या प्राचीन शास्त्रांचा अभ्यास केला आणि त्याचा वापर करता आहात आणि खर तर एका पद्धतीने तुम्ही संपूर्ण प्रवाह आहे त्याच्या वेगळ्या पद्धतीने पोहण्याचा प्रयत्न करता आहात ते आमच्याशी शेअर केलं त्याबद्दल ईटीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.